आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाविक भगत हे भावी आमदार म्हणून प्रकाश झोतात आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपूर्वी अनुसूचित जातीकरिता आरक्षित असून या मतदारसंघात सर्वप्रथम काँग्रेसचे विजय खडसे यांना मतदारांनी निवडून दिले होते. त्यानंतर भाजपाचे राजेंद्र नजरधने यांना निवडून दिले. तरी देखील आता जनतेतून एक नवीन माणूस या मतदारसंघात यावा अशी चर्चा सुरू आहे. तरी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून भाविक भगत कार्यरत आहेत. भाविक भगत हे महागाव तालुक्यातील लेव्हा खडकाचे रहिवासी असून या मतदारसंघात ते नेहमी जनतेच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात. भाविक भगत यांनी आपल्या चांगल्या कार्यामुळेच भाजपामध्ये तालुका सरचिटणीस, जिल्हा कार्यप्रमुख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदी सारख्या पदांवर कार्य करत सामाजिक क्षेत्रामध्येही आदिवासी सुधार विकास मंच, नवचैतन्य सामाजिक संस्था, जिल्हा दक्षता समिती, शेतकरी आत्महत्या निवारण समिती आदींसारख्या अनेक सामाजिक कार्यात नेहमीच कार्यरत असतात. भाविक भगत यांनी मतदारसंघाचे जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून दररोज मतदारसंघात संपर्क ठेवत असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच जनतेच्या संपूर्ण गरजांच्या पूर्ततेसाठी भाविक भगत थेट मतदारांसोबत संपर्क ठेवून आहेत. सर्व जाती धर्माच्या जनतेसोबत राहण्याची वृत्ती पाहून मतदार वर्ग भारावून गेला आहे. त्यामुळे भाजपाने भाविक भगत यांना उमेदवारी दिल्यास भगत यांना निवडून येण्यासही फारसे प्रयत्न करावे लागणार नाही. हे वास्तव्य कोणीही नाकारू शकणार नाही. आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ह्या अनुषंगाने जर आपण वाटचाल करत असेल तर आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे ही जेव्हा संकल्पना समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो तर मग खरंच आपण पाहतो का हो की सारे भारतीय माझे बांधव आहे. त्या बांधवाच्या सुखदुःखाच्या कार्यामध्ये सहभागी होत असताना आपण निश्चित असा विचार करतो का त्याला कधी दवाखान्यामधलं काम पडत असेल, त्याला कधी पोलीस स्टेशनमध्ये सहकार्य करण्याचं काम पडत असेल, त्याला कुठंतरी पंचायत समितीमध्ये त्याच्या काही एखादी योजनेच्या संदर्भात काम पडत असेल, त्यांना महसुलीसाठी तहसीलमध्ये कधी काम पडत असेल, अशा अनुषंगाने आपण त्याला केव्हा मदत करतो का? मग जेव्हा आपण त्याला मदत करत नाही आणि ज्यावेळेस फक्त राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला उभं राहायचं येते आणि त्यावेळेस फक्त बॅनर आणि पोस्टर लावून फक्त तुम्ही समाजापुढे जाता तेव्हा मात्र समाज तुम्हाला स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही? मग तुम्ही म्हणता आम्हाला समाज स्वीकारत नाही. मग समाज स्वीकार न स्वीकारण्याचं कारण हेच आहे की जेव्हा जेव्हा समाजाच्या उत्थानासाठी तुमची गरज पडते तेव्हा मात्र आपण समाजाला दुर्लक्ष करता आणि जेव्हा तुम्हाला निवडणुकीची वेळ येते त्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही त्याला सपोर्ट मागता. मग आता हा समजा समाज तुम्हाला पाहत राहत नाही, त्यांना फक्त भोळे भाबळे करून तुम्ही त्याला खोटे खाटे आश्वासन देऊन समाज काय तुम्हाला स्वीकारणार असं तुम्हाला वाटते? बिलकुल समाज स्वीकारणार नाही. आज समाज सुशिक्षित झाला, अभ्यास आला सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेनुसार तुम्हालाही एकच मताचा अधिकार दिला आणि शेवटच्या घटकाला एकच अधिकार दिला. या ठिकाणी भारतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या अनुषंगाने आज प्रत्येक माणसाला सर्व गोष्टी अभ्यासलेल्या आहे आणि या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक एक व्यक्तीला स्वतःचं मतदान कसं करायचं याचा अधिकार सुद्धा कळलेला आहे. पूर्वी वेगळा काळ होता. पूर्वी लोक एक मुठभर चिवडा आणि एक पवाभर दारू एवढ्या लोक मतदान करायचे. परंतु आज सर्वांना कळलेलं आहे की आमचं मतदान किती मोलाचं आहे. या देशातल्या राष्ट्रपतीला तोच अधिकार, एकच मतदान करण्याचा अधिकार आहे आणि इच्छा शेवटच्या शेतकऱ्यांना सुद्धा तो एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. किती मोठं साम्य आहे, किती मोठी ही भारतीय राज्यघटना आहे की तुम्हाला सर्व लोकांना एका धाग्याखाली बांधून ठेवतात आणि त्या अनुषंगाने आपण निश्चित निर्णय घेतला आणि काम जर चांगलं उभं केलं तर समाज तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.